राज्यामध्ये सेना राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र सरकार चालवतात, मात्र खेड तालुक्यामध्ये नेमकं चाललंय काय? राष्ट्रवादीचे खेड तालुक्याचे आमदार दिलीप मोहितेंवर शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी कडाडून टीका केली आहे. पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देताना आमदार मोहितेंचा माज उतरवणार आणि त्यांना घरचा रस्ता दाखवणार असे खासदार संजय राऊत का म्हणालेत पाहूयात. परत पाठवतो मी म्हणून म्हणतो की वरच्या स्तरावरचे जे प्रमुख नेते आहेत त्या सगळ्यांचा कसोशीने प्रयत्न सुरू आहे की आघाडी एकसंध राहावी, आघाडीमध्ये कुठल्याही प्रकारचे वाद होऊ नये. राजकारणामध्ये, आघाडीच्या राजकारणामध्ये अशा प्रकारे लहानसा गोष्टी घडतात त्याकडे आम्ही दुर्लक्ष करतो. पण जेव्हा एखाद्या विशिष्ट भागामध्ये वारंवार ते घडत असतं तेव्हा त्याला जबाबदार असणाऱ्या त्या व्यक्तीला अजितदादा पवारांनी घेतलेला आहे आणि तो आमच्या पद्धतीने घेतलेला आहे हे पण सांगतो. राऊत साहेब, तुम्ही असं म्हणालात की नगर मधल्या घटनेचं किंवा जी काही फोडाफोडी झाली त्याची अजित पवारांना कल्पना नव्हती, मग आता इथे खेड मध्ये जे झालं आहे त्या बाबतीत अजित पवारांना कल्पना होती का? नाही, इकडले जे विद्यमान आमदार आहेत त्यांचा वारू नेहमीच असा उधळलेला असतो. या संदर्भात बांगड्या भरलेल्या नाहीत. नंबर एक, शिवसेना कोणत्याही प्रकारची लाचारी पत्करून सत्तेमध्ये कधी सहभागी होत नाही हे महत्वाचं वाटतं तुम्हाला सांगितलं. जेव्हा आमच्या स्वाभिमानाचा, आमच्या अस्तित्वाचा प्रश्न येतो तेव्हा शिवसैनिक आणि शिवसेना ही सर्व काही बंधनं झुगारून आपल्या प्रतिष्ठेचा लढा लढत असते. आणि जर मनात आणलं तर खेडमध्ये आम्ही काय करू शकतो हे आम्ही लवकर दाखवतो. हा इशारा ज्यांनी शिवसेनेच्या वाघाच्या शेपटावर पाय ठेवला हा त्या आता पाहून आता हे जे अडदाव साहेब बसलेले आहेत, जे शरदराव बसलेले आहेत, जिल्हा प्रमुख बसले, सगळे बसले ना सर. आता ह्या ज्या तुम्ही सांगताय गोष्टी, आता हे आमचे जे स्थानिक प्रमुख लोक आलेले आहेत ते तर लक्ष घालतील, त्याने घातलं आहे लक्ष. मुख्यमंत्र्यांपर्यंत बैठका झाल्या, इकडल्या आमदारांना त्या संदर्भात सूचनाही दिलेल्या होत्या, विनंतीही केलेली आहे की तुम्ही हा प्रतिष्ठेचा विषय करू. हा शिवसेनेचाच भाग मुंबईच्या बाहेर या ग्रामीण भागामध्ये संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं झालं. शरद पवारांचं नेतृत्व मुंबई शहरावर किंवा मुंबई असेल, ठाणे असेल, नाशिक असेल, कल्याण डोंबिवली असेल, हा संभाजीनगर असेल, हे शिवसेनेच्या मालिक आणि मुंबईवर तर पूर्णपणे शिवसेनेचं वर्चस्व आहे आणि राहील. मुंबई खेडला आलेलो आहे, मी येणार होतो पुढल्या आठवड्यात, पण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री माननीय उद्धवजी ठाकरे यांनी मला म्हटलं की तात्काळ, कारण खेडमध्ये ज्या घटना घडत आहेत राजकीय ठीक आहे, तुम्हाला त्या लहान वाटायचं असतील पण त्याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुद्धा उमटतात लक्षात येईल. लहान घटना नाही आहे, महाराष्ट्रामध्ये तीन पक्षांची आघाडी आहे, काँग्रेस आहे, शिवसेना आहे, राष्ट्रवादी आणि तिन्ही पक्षांचा एक समन्वय चांगल्या प्रकारे सरकार म्हणजे त्या स्तरावरती वरच्या पातळीवरती कुठे काही मतभेद किंवा फोडफोडी किंवा वाद आहेत का काही मग ते माननीय शरद पवार साहेब असतील, गुंडवजी असतील, बाळासाहेब थोरात असतील, अजित दादा पवार असतील, ते कुठेही गालबोट लागले किंवा जे चांगलं चाललेलं आहे त्या युद्धात युद्धाचा कडा भडला असं काय फार काय घडलेलं नाही. पण वारंवार या घटना त्या पुणे जिल्ह्याच्या आसपास विशेषतः खेडमध्ये मला घडताना दिसतात, आसपास
सुरुवातीला त्या गांभीर्याने घेऊन या असं वाटलं की शेवटी दोन पक्ष तीन पक्ष एकत्र असतील, ती थोडंफार भांडायला भांडायला आधीच्या युती सरकारच्या काळात सुद्धा अशी भांडी लागत होती. पण एक लक्षात घ्या की महाराष्ट्रात शिवसेना भाजपा युतीचं जेव्हा सरकार होतं तेव्हा आपली युती होती, तेव्हा आमच्या दोघांमध्ये अलिखित करार होता. तालुका पंचायत, जिल्हा परिषद किंवा अन्य ठिकाणी सुद्धा कुठे तेव्हा असा काही प्रसंग निर्माण होतो तेव्हा एकमेकांना त्या संदर्भात माहिती देऊन चर्चा करायची हा दोन पक्षामध्ये तेव्हाचा एक आमचा लिखित नियम होता, करार होता. आणि जोपर्यंत आमची युती होती तोपर्यंत आम्ही हा करार पाळले. आज तीन पक्षांचं सरकार आहे आणि आम्ही अशी अपेक्षा आहे म्हणजे जशी आमची आहे तशी राष्ट्रवादीची असेल तशी काँग्रेसची असेल की जिथे एखाद्या पक्षाची सत्ता आहे मग पंचायत समिती का असेल ना तर ती सत्ता खतम करण्यासाठी त्या पक्षाची माणसं पळवायची फोडायची हे कोणत्याही आघाडी धर्मात बसत नाही. हे खेळला घडले आणि ह्याचा दोष याचं खापर आम्ही माननीय शरद पवार साहेब, अजितदादा पवार, सुप्रियाताई सुळे यांच्यावर नाही पडतो. त्यांचे आमचे संबंध सरकारच्या बाबतीमध्ये सर्व बाबतीत म्हणजे अत्यंत जीवाचे ते राहतात. मी गेल्या वर्षी खेळमध्ये आलो होतो सुरेश भाऊ धुळे निधन झालं. एक वाद इकडे त्यानंतर निर्माण झाला त्यांच्या मृत्यूनंतर तो दुर्दैव की पंचायत समितीच्या कार्यालयाची जात की त्यांनी एक मुक्रर केली होती आमदार म्हणून या भागाचे तेव्हाचे लोकप्रतिनिधी की सरकारकडून मंजूर करून त्या संदर्भातल्या सगळ्या शासकीय कारवाई पूर्ण झाल्या होत्या. त्या कामात त्यांचा आत्मा गुंतला त्या इमारती आणि त्यांच्या मृत्यूनंतर ते आमदार नव्हते त्यावेळेला. सध्याचे जे आमदार आहेत त्यांनी ती जागा बदलण्यासाठी जे घाणेरडे राजकारण केलं ते निर्गुण राजकारण. मृत्यूनंतर वैर संपावं आणि जागा इकडले तिकडे नेल्यामुळे तालुक्यातले असं काय म्हणा फरक पडणार. पण आपला एक सहकारी राजकारणातला आपल्या तालुक्यातला जो आपल्या आधी आमदार होता इथे लोकांनी त्याला प्रचंड मताने निवडून दिलं होतं आणि ते निवडणूक हरले ते सुद्धा फार कमी मताने हरलेले आहे. त्यांना लोकांचा ते प्रचंड पाठिंबा आहे पण त्यांनी एक निर्माण केलेलं कार्य लोकांचा आग्रह असताना की हलवू नका की सुरेश गोरे यांची भावनिक अशी गुंतवणूक त्या कामामध्ये आहे. जर विद्यमान आमदारांना एवढी माणुसकी नसेल तर ते शरद पवारांच्या पक्षामध्ये राजकारण करायला लायक नाही. शरद पवार यांनी महाराष्ट्रातलं राजकारण बाळासाहेब ठाकरे यांच्याप्रमाणे अत्यंत जीवधारेनं केलेलं आहे. विरोधकांना सुद्धा बरोबर घेऊन तरी राजकारण केलेलं आहे अनेकदा आणि अशा किरकोळ गोष्टीमध्ये पवार साहेबांनी त्यांच्या कुटुंबांना कधी विरोधकांना फार त्रास दिला नाही. त्याच्यावर एका पंचायत समितीच्या जागेवरून इकडले विद्यमान आमदार ज्या प्रकारचं घाणेरडं राजकारण करतात ते माणुसकीला धरून नाही आणि महाराष्ट्राच्या परंपरेला सुद्धा शोभणारं नाही. आम्ही त्यांना विनंती केली आहे, आम्ही अजितदादांनाही सांगितलं, मुख्यमंत्र्यांनी विनंती केली, तरी हे महाशय ज्या पद्धतीनं रेटून नेत आहे त्याला माज आला असंच म्हणतात. आणि अशा प्रकारचा माज फक्त हातात थोडीफार सत्ता आहे इकडली म्हणून जर कुणाला वाटत असेल की आपण काही करू शकतो तसं नाही. शिवसेना आहे की त्यासाठी खेडमध्ये त्यानंतर परवाचा जो प्रकार झाला पंचायत समितीच्या
सदस्यांना ज्या प्रकारे पळवून नेलं, पंचायत समिती सदस्यांना ज्या प्रकारे दहशतीने पळवून दिलं असं म्हणतो, पैशाचे अंश दाखवून पळवून दिलं याची पण गरज नव्हती. अविश्वास ठराव इथे मंजूर करताना तो तमाशा आपापल्या पद्धतीनं आपला पक्ष वाढवायचा प्रयत्न करतो, स्वबळाच्या संदर्भात असं भाषा करणं म्हणजे आपल्या पक्षाचा विस्तार करण्यासाठी. या क्षणी ते महाविकास आघाडीमध्ये आहे. ते स्वबळावर लोकसभेला लढणार आहेत, ते विधानसभेला लढणार आहेत हे त्यांनी अजून जाहीर केलेलं नाही. आणि जर स्वबळावर लढून त्यांना हिंदुस्थानमध्ये सत्ता आणायची असेल तर आमचं त्यांना पूर्ण पाठिंबा आहे. नाना पटोले किंवा अन्य कोणी काँग्रेस स्वबळावर लढून लोकसभेच्या निवडणुकामध्ये 285 जर बहुमत जर आणणार असत तर नक्कीच आम्ही त्यांना पाठिंबा सभापती. पण पवारांसारख्या एका उत्तुंग टोले जंग नेत्यावर ज्याने हा महाराष्ट्र घडवण्यासाठी आपली संपूर्ण हयात वेचलेली आहे, राष्ट्रीय स्तरावर त्यांचं काम फार महत्त्वाचं आहे. अशा वेळेला जर कोणी काही बोलत असेल त्यांच्या राजकीय फायद्यासाठी स्वार्थासाठी तर महाराष्ट्र त्याच्याकडे फार गांभीर्याने पाहतो. ठीक आहे, त्या संदर्भात विविध मतप्रवाह आहे आणि त्याच्यामध्ये चर्चा सुरू आहे. जर काही त्याच्यामध्ये छुट्टी दिसत आहे, आज सुद्धा मुंबईत काही ठिकाणी त्याचा निषेध करणारे काही मोर्चे निघाले तर आम्ही सगळे त्याच्या संदर्भात चर्चा करतो. निकालामध्ये शिवसैनिकांवर टक्के नगरसेवक पण आहे, काळा बुरखा गुन्हेगाराचा सभापती हां, ते तुम्ही त्यांना त्यांच्या परेड फोटोला उभं केलं काळे बुरखे घालून शिवसैनिकांना. मला मी असं म्हणतो, मला आता नक्की आठवत नाही पण पिंपरी चिंचवडला एका आमदाराच्या पुत्रानं गोळीबार केला राष्ट्रवादीला, तो आरोप आहे, तो गुन्हेगार त्याला अटक केली, त्याला काळा बुरखा घातला होता का? कायदा सगळ्यांना सारखा असेल, गृहमंत्री आपले आहेत सगळ्यांचे, पण या भागातल्या शिवसैनिक आमचे सभापती आमचे नगरसेवक त्यांना तुम्ही कुणीतरी अज्ञातनं कुणीतरी गोळीबार केला आहे या संशयाखाली अटक करतो, काळा भुरका घालून त्यांना तुम्ही मीडियासमोर आणतो. मग इतरत्र अशा प्रकारच्या गुन्हे जेव्हा झाले तुमच्या कार्यकर्त्यांकडून किंवा त्यांच्या बाबतीमध्ये ही कारवाई का झाली नाही, विशेषतः पिंपरी चिंचवड आमदार अण्णा बनसोडे सांगतो त्यांच्या मुलांना गोळीबार केला, त्याला अटक, त्याला काय काळा बुरखा वगैरे आम्ही समोर आणला होता नाही, हा काय प्रकार नाही सर. मग आता एसपीवर काय कारवाई करणार आपण? असे या प्रश्नाला काय अर्थ नाही सर, मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली तुम्ही सांग साहेब, आता या विषयाची दखल मुख्यमंत्र्यांनी घेतलेली आहे. ह्या पार्श्वभूमीवर खेड तालुक्यात तुम्ही आघाडीचे उमेदवार जेडपीला आणि नगरपालिकेला एकत्र लढवणार नाही खेड तालुक्यापुरतं असं जर होत राहिलं फक्त खेड तालुक्यात बदल होणार पडली पण त्याचा वणवा पण होऊ शकतो. सध्या मी खेडला आलो, पक्षप्रमुख आहे, मला खेडला जाऊन या संदर्भातलं सुतोवाच करायला सांगितलं, सकाळी त्यांची माझी सविस्तर चर्चा झाली. इकडले शिवसैनिक लढत आहेत, त्यांच्या पाठीशी शिवसेना गंभीरपणे उभी आहे, उगाच आमच्या नादाला लागतात. सरकारचे निर्णय जे असतात लॉक अनलॉक संदर्भात ते राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी जाहीर करायचे. आता बरं गेले 1.5 वर्ष ही प्रथा आपण पाळत आलो, त्याच्यामध्ये खूप तांत्रिक काही महत्त्वाच्या गोष्टी, कोणती चूक राहू नये, लोकांचा भ्रम किंवा गोंधळ उडू नये याची काळजी आपण घ्यायची. त्यानुसार मुख्यमंत्री ठीक आहे, दोन मंत्र्यांनी काही वक्तव्य केले असेल त्यांनी जे मागे घेतले नाही. धन्यवाद. ब्युरो रिपोर्ट, मायभूमी न्यूज, राजगुरुनगर.